2019 महापुराचा फटका, सर्वाधिक फटका खरं तर चिखली आणि आंबेवाडी या दोन गावांना बसला होता आणि यावर्षी 2021 सुद्धा या दोन्ही गावांना मोठा येतो फटका बसलाय. आपण जर बघितलं तर या ठिकाणी अनेक अशी घरं आहेत ती खरं तर 2019 महापुरामध्ये देखील जमीनदोस्त झाली होती. यावर्षी सुद्धा 2019 महापुरामध्ये अनेक अशी घरं पडलेत, खरं तर अनेकांचे संसार आहेत ते उद्ध्वस्त झालेत, अनेक असे लोक आहेत ते रस्त्यावर आलेत. आपण जर या एका घरातील परिस्थिती दाखवायचा विचार केला तर आपण जर बघितलं तर हे चिखलीमधील एक घर आहे. या ठिकाणी जवळपास 7 ते 8 फूट इतक्या पद्धतीनं पाणी होतं. खरं तर हा पहिला जो माळा आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. आत्ता जरी परिस्थिती बघितली तर घरामध्ये पूर्णपणे चिखल माती या ठिकाणी आलेली आहे. अनेक जण घरातील नागरिक जे आहेत ते आता स्वच्छता करण्याच्या कामाला लागलेले आहेत. खरं तर 2019 नंतर पुन्हा एकदा चिखलीकरांवर हे मोठं संकट आले, त्यामुळं पुन्हा एकदा चिखलीकरांना शून्यापासून सुरुवात व्हावी लागणार आहे. खरं तर चिखली आणि आंबेवाडी या गावाला ज्यावेळी पूर्वी महापूर आला होता त्यावेळी स्थलांतरासाठी जागा देण्यात आली होती, मात्र चिखली आणि आंबेवाडीकर जागा आपली गाव सोडून दुसरीकडे स्थलांतर का होत नाहीत हा प्रश्न कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला असतो. मात्र कोल्हापुरातील या चिखली गावातील नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहे. काय सांगाल, हा प्रश्न कायमच पडत असतो, त्यामागे तुमचं काय कारण आहे न सोडण्यास? नमस्कार, मी प्रॅक्टिकलीचा रहिवाशी आहे, राजेंद्र पाटील. आता हा प्रश्न कायमच आमच्याही कानावर येत असतो की सोनताई ते आम्हाला प्लॉट मिळूनसुद्धा आम्ही का स्थलांतरित होत नाही, तर त्याच्या मागची कारणं ठराविक सांगतो तुम्हाला. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिथं आम्हाला प्लॉट मिळालेत पण तिथे प्रॉपर्टी कार्ड आम्हाला मिळालेलं नाही, त्यामुळं तिथं आम्ही बांधू शकत नाही. कारण की बांधायचं म्हणल्यानंतर आजच्या घडीला किमान छोटं जरी घर बांधायचं म्हणजे ते 7 ते 8 लाख रुपये तरी पाहिजेत. पण एवढं जर कुणाजवळ कॅशमध्ये तर नसतेच नसते, पण इकडचं तिकडचंसुद्धा गोळा करू शकत नाही, मग त्यासाठी बँक लोन करायला पाहिजे. बँक लोनसाठी बँक लोन कागदपत्र मागते, त्यासाठी महत्त्वाचा मुद्दा येतो तो प्रॉपर्टी कार्डचा. ते प्रॉपर्टी कार्ड तिथलं निघत नाही आमचं, ते 99 वर्षाचा करार निघतो, ते बँकेत अगदी कागद कवडी मोल म्हणजे कचऱ्याची कुंडीच त्याला मिळते. हा महत्त्वाचा मुद्दा झाला. आता त्याच्या पाठोपाठ दुसरा मुद्दा असा आहे की प्लॉट आम्हाला सोनती म्हणजे इथून साधारण 1-4 किलोमीटर आहे सोनते, तिथे आम्हाला प्लॉट मिळालेले आहेत. तर तिथून येऊन आमचे गाव आहे एक आणि किमान 90% लोक हे शेतीवरती अवलंबून आहेत, पूर्णपणे शेती. म्हणजे 10% लोक फक्त नोकरी किंवा व्यवसाय याच्यावरती अवलंबून आहेत. मग शेती जर वर्षी जर जाऊन तिकडून येऊन इथं येऊन शेती करणे आणि परत जाणे असं जर करायचं म्हणलं तर हे शक्य नाही. कारण की जनावरं, त्यांचं खाद्य, त्यांच्यासाठी वैरण, इथून 4 किलोमीटर जाणे, अगोदर शेतीत म्हणलं तर परवडत नाही, अगदी काठावरती आहे, तरी पण वर्षानुवर्ष आम्ही म्हणजे वडिलोपार्जित आहे हे करत आलेलो आहे. मग ह्याच्यावरती आमची उपजीविका आहे पूर्णपणे. आणि प्रत्येक वर्षी जर असा पूर यायला लागला तर आम्ही स्थलांतरित होऊ काय हरकत नाही. वर्षाला आम्ही 1-2 महिन्यासाठी 3 महिन्यासाठी आम्ही पूर परिस्थितीसाठी आम्ही तिकडे स्थलांतरित होऊ, पण वर्षाला आमची जर पिकं जायला लागलीत आम्ही वाचू, पण वर्षभर आम्ही त्या पिकांसाठी घातलेला खर्च आणि हा अगोदरच काठावरती येतो आहे. आणि वर्षाला जर पीक गेले, प्रत्येक वर्षी जर पीक गेलं तर आम्ही त्याच्यातून उत्पन्नच नाही, परत कर्जातच आम्ही, कारण की खतं घालण्यासाठी आम्ही बँकेतूनच कर्ज काढलेलं असते, ते सुद्धा फिटणार नाही आमचं. मग याच्यातून आम्ही अगदी कर्जाच्या बोजात जाऊ, उलट आम्ही तिकडे जाऊन परत येऊन परत आत्महत्या करायची वेळ अशी परिस्थिती होईल. त्यामुळं ह्याच्यासाठी आमचं चिखली गावातर्फे एकच आमची इच्छा आहे, सरकारला इच्छा आहे अशी की मागणी आमची अशी आहे की याच्यावरती पर्याय काढा. आमचं स्थलांतरित हा पर्याय महत्त्वाचा नाही आहे, पूर येऊ नये ह्याच्यासाठी तुम्ही पर्याय त्याच्यासाठी नियोजन करावं. यासाठी आमच्याकडून एक मागणी अशी आहे की कोल्हापूर रत्नागिरी हायवे जो मार्ग आहे त्याच्यावरती रेडिडो आहे किंवा त्याचे जवळपासचे एरिया आहेत तिथे 5 ते 6 पूल झाली पाहिजेत. कारण की तिथे फक्त 1-2 फुटाचे नळे टाकलेत, त्यातून पाणी फ्लो होत नाही, त्यामुळं रस्त्यावरून पाणी पलीकडे पडत नाही, तोपर्यंत पाणी चढत राहतंय गावात, त्यामुळे त्याचा मोठा फटका बसतोय. आणि त्याच्याही पुढचा फटका म्हणाल तर आपला जो पुणे बेंगलोर हायवे आहे राष्ट्रीय महामार्ग, तिथून सुद्धा पाणी, आता तिथं पाणी फ्लो व्हायला जागाच नाही. कारण की तुम्ही जर बघायला गेला सांगली फाट्यापासून ते अगदी तावडे हॉटेलपर्यंत कुठेही त्याला ब्रिज नाही किंवा काही नाही, नदीपात्रापुरताच फक्त तेवढाच ब्रिज आहे. त्यामुळे त्याचाही पाण्याचा आता तुम्ही बघायला लागला, याच्या अगोदर कधी कोल्हापूरमध्ये किंवा शिये वगैरे ह्या ठिकाणी पाणी पसरत नव्हतं, पण आता पसरायला लागलं आहे. कारण का, हा हायवे
किती साधारण त्याची उंची बघायला गेलं तर 17 ते 20 फूट उंची आहे जमीन लेवलपासून. त्याचं पाणी पूर्ण कोल्हापूरमध्येच तसंच आमच्या गावातही त्याचं वाढतं प्रमाण दिसायला लागलंय. त्यामुळं तिथंही मोठे मोठे पूल व्हावेत अशी आमची इच्छा आहे. त्यामुळं त्याचा फटका आमच्या गावाला कमी कमी होत जाईल. आमचं न जाणे त्याचं कारण हे आहे की फक्त आम्ही तिथं जाऊन करणार काय, तिथं अगोदर एवढ्या सोयी पण नाहीत, अगोदर कुठले कसल्याही गोष्टीची सुविधा नाही तिथं. आणि आमचा मुख्य व्यवसाय हा शेतीच आहे, शेती आणि जनावरे त्याच्या बरोबरची जे जनावरं आहेत मग त्यांच्यासाठी खाद्य आलं सगळ्या गोष्टी आल्या हे तिथं जाऊन आम्हाला शक्य होत नाही. महापूर येऊ नये त्यासाठी जी उपाययोजना करणं गरजेचं आहे, महामार्ग असू देत किंवा कोल्हापूर रत्नागिरी जो मार्ग आहे त्या मार्गावरती जी रस्त्यामुळं रस्त्याची जी उंची वाढली त्यामुळं काही गावामध्ये जास्त प्रमाणात पाणी येतं ते कारणीभूत ठरतात. अजून अशा अनेक अशा गोष्टी आहेत ज्या महापुरासाठी कारणीभूत ठरतात, त्यावरती उपाययोजना झाल्या पाहिजेत असं या नागरिकांचं म्हणणं आहे. स्थलांतरित होण्यासाठी देखील अनेक अशा अडचणी आहेत, त्या ठिकाणी प्रॉपर्टी कार्ड अनेकांचे नाही असं प्रतिक्रियासुद्धा नागरिकांनी दिल्या. त्यामुळं एकूणच कोल्हापुरातील चिखली आणि आंबेवाडीकर गाव सोडून का स्थलांतर होत नाहीत अशा पद्धतीचे जे प्रश्न सगळ्याच सोशल मीडिया असू देत आणि समाज माध्यमातून उपस्थित होतात त्याला नागरिकांनी देखील आपली बाजू मांडलेली आहे. त्यामुळं शासनाकडून आता हीच विनंती असणार आहे की या महापूर येऊ नये चिखली आणि आंबेवाडी या दोन्ही गावांना, त्यावरती शासनानं जे उपाययोजना करणं गरजेचं आहे त्या तात्काळ कराव्यात अशीच या सर्वांची मागणी आहे. शेखर पाटील, ई टी व्ही भारत, कोल्हापूर.